खरं आहे, मुंबई विमानतळाची कुर्ला जरीमरी येथील धावपट्टीची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली आहे. धावपट्टीजवळील भिंत रविवारी कोसळली. भिंतीच्या शेजारीच नालेसफाई सुरू आहे. शिवाय पेवर ब्लॉकचं काम देखील सुरू आहे. आता कोसळलेल्या भिंतीच्या जागी तात्पुरते पत्रे विमानतळ प्रशासनानं बसवलेत आणि त्याला तारांची रेलिंग सुद्धा बसवली आहे. पण आंतरराष्ट्रीय विमानतळाला ही पत्र्याची सुरक्षा भिंत कितपत सुरक्षा देणार? कारण याच बाजूनं सर्वाधिक विमानं विमानतळावर दाखल होत असतात. ही बातमी समोर आणणारे स्थानिक RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोकमत मुंबईशी बोलताना काही प्रश्न उपस्थित केलेत. रविवारी संध्याकाळी 7 दरम्यान मुंबई विमानतळ, जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज, याच्या रनवेला लागून असलेली भिंत कोसळली. यामध्ये महानगरपालिकेचा दोष आहे की स्वतः विमानपत्तन प्राधिकरणाचं, कारण तिथे सिवरेजचं काम सुरू होतं आणि दुर्दैवाने महापालिकेने सांगूनसुद्धा विमानतळ प्राधिकरणाने त्याकडे लक्ष दिलं नाही. ही घटना घडल्यानंतरसुद्धा ज्या पद्धतीने तिथे एक सुरक्षा ठेवणं आवश्यक होतं त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आमच्या ट्विटनंतर प्रशासन जागे झालं, परंतु आत्तासुद्धा ती भिंत पडलेल्या अवस्थेत आहेत. त्याचा जो संपूर्ण मलबा आहे तो अजूनपर्यंत उचललेला नाही आणि तिथे आता पथरा मारून तात्पुरती सोय करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याची सुरक्षासुद्धा आता ऐरणीवरती आलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे की ताबडतोब इथे भिंत बांधण्यात यावी आणि ज्या पद्धतीने असं दुर्लक्ष होत आहे त्याकडे विमानतळ प्राधिकरणाने भविष्यामध्ये अशी कुठलीही घोडचूक न होय यासाठी दक्षता बाळगावी. या भिंती शेजारी महापालिकेचं काम सुरू असून JCB मुळे ही भिंत कोसळली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. आता विमानतळ प्रशासन ही भिंत दुरुस्त करण्याचं काम तातडीनं हाती घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुभम पाटील, लोकमत मुंबई, कुर्ला.